नमस्कार रसिक मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण अशा व्यक्तीची मुलाखत घेणार आहोत महाराष्ट्राला लोककलेची एक मोठी परंपरा आहे मुंबई विद्यापीठाचे लोककला अकादमीचे विभाग प्रमुख डॉक्टर गणेश चंदन शिवे आज आपल्यासोबत आहेत सर आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे चित्रपट सृष्टीचं आकर्षण सगळ्यांना आहे हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये सुद्धा तुम्ही बाजीराव मस्तानी फेम म्हणजे बाजीराव मस्तानीमध्ये अनेक गाणी लिहिली गाणी गायली तर ही संधी तुम्हाला कशी प्राप्त झाली मुळामध्ये मी ग्रामीण भागातला आहे आणि माझ्या गळ्याची जी जातकुळी आहे ती थोडीशी रासवट आहे ग्रामीण आहे आणि जेव्हा संजय लिला बनसाळींनी असं ठरवलं होतं की असा सिनेमा मला बनवायचा की जो मरा मराठी फ्लेवरचा आहे आणि त्याला एक गावातला रांगडा आवाज पाहिजे बरोबर शंभर लोक कलावंत येऊन तिथे गाऊन गेले पण त्यांना त्यांचा आवाज आवडला नाही आणि नंतर मला त्यांनी बोलवलं आणि मी बाजीराव मस्तानीमध्ये गायलो बरोबर बरोबर हिंदी चित्रपट सृष्टीनंतर आता चार फेब्रुवारीला तुमचा एक कोरा चित्रपट येत आहे फास बरोबर तर फास मधल्या तुमच्या भूमिकेबद्दल सांगा त्या भूमिकेमागच्या भूमिकेबद्दल सांगा मुळामध्ये असा आहे की मी अभिनय चित्रपटामध्ये किंवा रजतपटावरती कधी केला नाही मला कॅमेऱ्याचा सेन्स नसावा एखाद्या वेळेला पण मी म्हणजे आपल्या मराठी चित्रपट सृष्टी असेल किंवा बॉलिवूड असेल त्याच्यामध्ये गायलोय बरोबर गाणं गायलोय आणि मी मुळातच ॲक्टिंगपासून थोडासा दूर राहिलो मुळातला मी ॲक्टर अनेक लोकनाट्यांमधून मी कामं केलेली आहेत अनेक नाटकांमधून मी कामं केलेली आहेत परंतु हा सिनेमा जेव्हा मला कळलं की मी दिवाळी व्हॅकेशन होतं दोन हजार एकोणीसमध्ये आणि तेव्हा मी माझ्या गावी गेलो होतो आणि त्या माझ्याच गावचा आणि आमच्या परिसरातला एक होतकरू कलावंत मुलगा काहीतरी करू पाहतोय म्हणून तो ह्या फास्ट सिनेमानिमित्ताने माझ्याकडे आला की मी असा असा सिनेमा डिरेक्ट करतोय आणि तुम्ही त्यात काम केलं पाहिजेत म्हटलं कसला सिनेमा आहे मी ॲक्टिंग वगैरे करत नाही म्हटलं तू गाणं दे मला एखादं मी गाईल नाही नाही म्हणजे महेश्वरी चाकूरकरांनी असे अशी एक कादंबरी लिहिलेली आहे आणि त्यांचीच एक कॉन्सेप्ट आहे आजचा आपण सगळे सामाजिक भान असणारी माणसं आहोत आणि शेतकरी आत्महत्या करत पण शेतकरी आत्महत्या का करतायत याला वेगवेगळे कांगोरे आहेत आणि त्या दृष्टिकोनातून मला ती स्क्रिप्ट भावली म्हणजे तुमचा मेजर रोल आहे तुम्हाला तो आवडला तर तुम्ही निश्चितच मला सांगा आणि म्हणून ते ती तीन दिवस मी एका भोकरदन तालुक्यातल्या एका गावामध्ये दुर्गम गावात जाऊन आम्ही त्याचं शूट केलं मला त्यांनी माझं माझा रोल शूट करून घेतला तर अतिशय वेगळ्या धाटणीचा चित्रपट आहे कारण शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवरती किंवा एकंदरीतच सगळ्याच समाजाला भेडसावणाऱ्या ज्या समस्या आहेत त्याच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने सिनेमा येत आहेत डॉक्युमेंटरी फिल्म येत आहेत नाटक येत आहेत परंतु हा जो फिल्म आहे फास हा अविनाश कोलतेने मोठ्या म्हणजे त्याच्याकडे एक वेगळ्या प्रकारचं व्हिजन आहे आणि अनेक लोक यामध्ये जोडल्या गेलेली आहेत आणि अशा पद्धतीने जेव्हा असा सिनेमा लोकांच्या समोर येतो तर त्याच्यामध्ये लोकांना कळतं की ओके हे पण असू शकतं शेतकरी या पद्धतीने सुद्धा आत्महत्या करू शकतो कारण शेतकऱ्याची आत्महत्या फक्त पीक उगवलं नाही म्हणून होत नाही तर मग जे बी बियाणे आहेत त्याचे वाढलेले भाव औषधी आहेत त्याचे वाढलेले भाव किंवा वीज आहे विजेमुळे सुद्धा त्यांना आलेलं पीक वीज बिल भरून त्यांना द्यावं लागतं मोटरीला पाणी नाही दांडाला पाणी येत नाही अशा वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या या सिनेमामध्ये त्यांनी दाखवलेल्या आहेत आणि त्यामुळे तो बळीराम नावाचा जो माझा जो मित्र आहे त्याचं माझं एक कौटुंबिक एक नातं आहे आणि तो एक जवळचा माणूस का असे आत्महत्या करू शकतो याच्याबद्दल सगळं सस्पेन्स त्या चित्रपटाचा ते शेवटी तुम्हाला चित्रपट पाहिल्यानंतर कळेलच तुम्ही आताच म्हणायला अनेक लोक जोडले गेले तर या चित्रपटामध्ये अजून तुमच्या टीम बद्दल सांगा अजून कोणते कोणते कलाकार आहेत आपल्याला बघायला नाही आता हिंदी आणि मराठी चित्रपट क्षेत्रामध्ये किंवा साऊथ मध्ये मोठं काम करणारे एक व्यक्तिमत्व म्हणजे सयाजी शिंदे सया काका त्यामध्ये चांगली चांगला रोल निभावतोय त्याच्यानंतर उपेंद्र लिमय आहे की ज्याने फक्त असं म्हणतात की उपर उपेंद्र लिमय म्हणजे इन्स्पेक्टरची भूमिका करणारा कलावंत परंतु त्यात मध्ये त्याच्या पाठीमागे जी घालमेले उपेंद्रची की त्यात तो एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आहे आणि लिमये त्यांची ती तगमग असते की बॉडी चार दिवस लटकलेली आहे तरी प्रशासन इथपर्यंत येत नाही त्याचं मेडिकल होत नाही त्याचं पोस्टमॉर्टम होत नाही हे का होत नाही याच्या पाठीमागे काय आहे तलाटी यायला वेळ लागतो पोस्टमॉर्टमला डॉक्टर यायला वेळ लागतो आणि ह्या सगळ्या गोष्टी जे उपेंद्र आहे कमलेश कमलेश सावंत हा बळीराम माझा मित्र आणि याने ही भूमिका निभावलेली आहे म्हणजे कमलेशला या भूमिकेमध्ये आतापर्यंत मी कधीच पाहिलं नव्हतं परंतु जे ज्याला आपण सामाजिक भान म्हणतो मी कशा पद्धतीने ते मांडू शकतो या अर्थाचा तो सिनेमा आहे आणि या मंडळीने मोठे मोठी मोठी कास्ट आहे मी तर काही मोठा नाही आहे आम्ही आम्ही ग्रामीण भागातले शेतकऱ्यांची मुलं लोककलावंतांची मुलं म्हणून आज मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये आलो त्यामुळे सिनेमा रजतपट आम्हाला कळतो पण गावातल्या मुलांना ते कळत नाही या फास्ट सिनेमाचं एक पुन्हा दुसरं वैशिष्ट्य असं आहे की अॅलेन नावाचा एक माझाच विद्यार्थी आहे त्याने याचे सगळं म्युझिक केलेलं आहे मग अवधूत गुप्ते असेल किंवा आदर्श शिंदे असेल या सगळ्या लोकांनी ती गाणी त्यात मध्ये गायली आहे आणि छान पद्धतीचा सिनेमा आता लोकांच्या समोर येतोय हा छान नाहीये ही समाजाला काढलेला चिमटा आहे की आजच्या काळामध्ये शेतकऱ्यांची जी वाताहत झालेली आहे की तिकडे त्या भागात शेतकऱ्याच्या कापसाला अकराशे अकरा हजार रुपये क्विंटल असा भाव मिळालेला आहे म्हणजे आज ही आनंदाची बातमी आहे पण पुन्हा कसं शेअर मार्केट जसं वर खाली होतं तसं शेतकऱ्याचं गणित सुद्धा वर खाली होतं आणि त्यातून शेतकरी हा आत्महत्येकडे वळतो जर पोशिंदा जगला नाही तर तुम्ही आम्ही जगणार नाही शेतकरी हा आमचा पोशिंदा आहे आणि तो पोशिंदा कशा पद्धतीने कार्य करतो हे या सिनेमामध्ये दाखवलेला आहे नक्कीच भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि अन्न वस्तू निवारे आपल्या मूलभूत गरजांपैकी अन्न ही जी गरज आहे शेतकरी पूर्ण करतो आपण जेव्हा या सर्व गोष्टींकडे बघतो चित्रपट येतो आहे किंवा बाकी सगळ्या करमणुकीची साधनं आहेत पण गेल्या दोन वर्षामध्ये लॉकडाऊनमध्ये अनेक लोक कलावंत असू दे चित्रपटसृष्टीतले अनेक कलाकार आहेत ते घरीच होते तर त्याबद्दल काय सांगाल की कलेला आता नाही म्हटलं तरी पुन्हा एकदा सुरुवात होत आहे सर्व चित्रपटगृह नाट्यगृह ओपन होत आहेत तर काय सांगाल नाही थोड्या फार प्रमाणामध्ये सिरियल्स करणारे लोक डेली सोप करणारे लोक किंवा रियालिटी शो करणारे लोक किंवा सिनेमा यांना इनडोर मिनिमम लोकांमध्ये काम करण्याची परमिशन होती पण पर त्यातल्या त्यात जो लोककलावंत आहे तो होरपळला गे गेलेला आहे या काळात कोविडची दोन वर्ष म्हणजे जसा चौदा वर्षाचा वनवास रामाने उपभोगला त्या पद्धतीचा वनवास या दोन वर्षामध्ये लोककलावंतांना आला आणि त्याच भिकेला लागले त्यातल्या त्या तमाशा कलावंत आज हा शंभर दीडशे लोकांचा चमू घेऊन ही मंडळी गावोगावी जात होती चार चार बसेस चार चार गाड्या घेऊन आणि अशा लोकांचं उदरभरण कसं करायचं यांचा उदरनिर्वाह कसा करायचा उदर हा त्यांच्यापुढे प्रश्न होता म्हणजे लाखो रुपये कर्ज घेऊन तमाशा कलावंत तू तमाशा लोकांच्या समोर सादर करत होते परंतु तमाशाला आलेली मरगळ शासनाने कालपासून सांगितलं की एक तारखेपासून तुम्ही लोक बाहेर पडू शकता परंतु पंधरा पंधरा लाख रुपये कर्ज घेऊन लोकांना अडव्हान्स खावटी देऊन हा कला प्रकार कसा जगवायचा हा कलावंतांच्या समोर प्रश्न असतो तर न्यू इवन लोककलावंतच नाही तर यामध्ये सगळेच बॅकस्टेजचे लोक जास्त होरपळल्या गेलेले आहेत म्हणजे पूर्ण फुल फ्लेश असं शूट नव्हतं लोकांना फुल फ्लॅश असं स्टेज शो नव्हते लोकांना म्हणजे नाटकाचे असेल म्हणजे मनोरंजन क्षेत्राला आलेलं ह्या शंभर वर्षामधली पहिली मरगळ म्हणजे प्लेग नंतर आ, ही आजच्या या काळामध्ये आली बरोबर हा नक्कीच तुमची जी खंत खूप म्हणजे आहे की हा संपूर्ण जो महाराष्ट्र आहे आता ज्या प्रकारे वेगवेगळ्या गोष्टी होतात त्यामध्ये हा सामाजिक जो चित्रपट सर्वांनी पाहिजे निश्चितच सर्व प्रेक्षकांना विनंती करतो आणि महत्वाची गोष्ट अशी की हा जेव्हा चित्रीकरण केव्हा झालं या चित्रपटाचं चित्रीकरण दोन हजार एकोणीस मध्ये झालं दिवाळीच्या काळामध्ये मला वाटतं काहीतरी नोव्हेंबर ऑक्टोबरचा वेळ असेल तो आणि मी जे गावाकडे गेलो होतो मी आलेलं कळल्यामुळे त्यांनी मला ह्या सिनेमाची स्क्रिप्ट दिली आणि मी ते करतो म्हणालो नाहीतर मी चांगले चांगले जे हिंदी चित्रपट असतील किंवा मराठी चित्रपट असतील तर मी त्यांना नम्रपणे म्हणजे नाही म्हणतो त्याचं कारण आहे की मला कार्यबाहुल्यामुळे त्याला वेळ देता येत नाही एखादी भूमिका जर तुम्हाला करायची असेल तर तुम्हाला त्याला न्याय देता आला पाहिजे त्यांना वेळ देता आला पाहिजे आणि सिनेमाची प्रोसेस ही खूप मोठी असते या प्रोसेसमध्ये तुम्ही जर कमी पडलात कुठे तर प्रोड्युसरपासून सगळ्या युनिटचं नुकसान होतं की हा रोल आम्ही यांच्यासाठी काढला आणि आम्हाला वेळेवर यांनी टांग दिली असं आस, असं ते होतं त्यामुळे मी नाही म्हणतो कारण मी एक जबाबदार व्यक्तिमत्व आहे आमच्या मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीमध्ये आमच्या विद्यार्थ्यांना मी शिकवतो आणि मला शनिवार रविवार वेळ जेव्हा मिळतो तेव्हा हे सामाजिक भान असल्यामुळे ही सगळी कामं मी त्या माझ्या सुट्टीच्या दिवसामध्ये करतो की जो वेळ माझ्या कुटुंबासाठी माझ्या मुलाबाळांसाठी मला द्यायचा आहे तो वेळ मी समाजासाठी देतो नक्कीच नक्कीच खूप महत्वाची गोष्ट आहे कलाकार म्हटलं का तो ग्लॅमरस गोष्टींकडे लवकर वळतो हिंदी चित्रपट सृष्टी दे किंवा मराठी चित्रपट सृष्टी असू दे सरांना आम्ही खूप आजून पाहतो की आधीपासून म्हणजे त्यांच्या सुरुवातीपासूनच त्यांनी पथनाट्यामध्ये अनेक सामाजिक विषयावरती पथनाट्य केलेली आहेत आणि एक जाणीवपूर्ण आणि संवेदनशील कलाकार आहे आणि या सर्वांच्या वगैरे आपण बघताना असं म्हणू शकतो की आता ज्या प्रकारे आता नवीन पिढी जेव्हा तुम्ही आता मुंबई विद्यापीठामध्ये शिकवतात तेव्हा जे लोक कला कलावंत येतात किंवा ज्यांना हे शिकायचं आहे त्यांना तुम्ही काय सांगाल किंवा जी मुलं अजूनही शिकू इच्छितात त्यांना तुम्ही काय सांगाल कारण जसा बघायला गेलं तर ही, ही मौखिक कला आहे म्हणजे त्याला आपण म्हणतो की ग्लॅमर कुठेतरी पिक्चरमध्ये किंवा असं नाही आहे ही कला मौखिक असल्यामुळे ती लोकांपर्यंत पोहोचली गेली पाहिजे त्याला एक व्यासपीठ मिळालं पाहिजे ही तुम्हाला तुमची नेहमीपासूनची एक धारणा आहे तर काय सांगाल त्याबद्दल नाही मुळामध्ये सिनेमॅटिक किंवा सिनेमाला ग्लॅमर आहे बरोबर नाटकाला सुद्धा ग्लॅमर आहे लोककलेला ग्लॅमर नाही आहे मग लोककलेला जर ग्लॅमर नाही तर लोककलेला ग्लॅमर तुम्ही कसं मिळून द्याल जेव्हा तुमच्याकडे खूप चांगल्या गोष्टी आहेत की ज्या समाजाला माहीत नाही आहेत म्हणजे संतांपासून तंतांपर्यंत तंत्रपासून कलावंतांपर्यंत सगळ्यांनीच समाज, कला समाज प्रबोधनाची एक कास आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने जेव्हा आमच्याकडे विद्यार्थी येतो तर आम्ही त्याला म्हणतो की बाबा तुला आम्ही काही प्लेसमेंट कुठे देणार नाहीये पण तू जर आमच्याकडे आलेली जर ही कला शिकली तर हे तुझं उदरनिर्वाहाचं साधन बनू शकतं म्हणून मा माझी प्रेषिता मोरे नावाची जी विद्यार्थिनी आहे की जिच्याबद्दल आता ह्या सगळ्या सोशल मीडियावरती खूप चांगल्या पद्धतीने लिहिल्या जातं ती म्हणजे तिने पुरुषाची मक्तेदारी मोडीत काढलेली ती इतके चांगले इन्स्ट्रुमेंट वाजवते सगळे म्हणजे मा अशा माझ्या अनेक विद्यार्थिनी आहेत की ज्या रियालिटी शोज आहेत त्यांच्या ऑर्केस्ट्राज आहेत परदेशामध्ये त्या काम करतात मग आपल्या इन्स्ट्रुमेंटच्या जोरावरती प्रेषिता मोरे असेल देवयानी मोहोळ असेल अनेक विद्यार्थ्यांनी माझ्या अशा आणि मुलं की हे आता सगळ्या सिरियल्समध्ये नाटकांमध्ये हे काम करत करत ते लोकनाट्यांमधून काम करतात आणि ज्या समाजाला भेडसावणाऱ्या समस्या आहेत अर्थात म्हणजे आता पा पाठीमागे निघालं होतं की एकतर्फे प्रेमातून मुलीवरती ॲसिड फेकण्याचा प्रकार होतो एकतर्फी प्रेमातून उद्भवणाऱ्या समस्या एड्स जनजागृती असेल कोविडच्या काळामध्ये कसं तुम्ही सोशल डिस्टन्सिंग फिजिकल डिस्टन्सिंग ठेवलं पाहिजे मास्क कसे परिधान केले पाहिजे यावरती आमची मुलं सगळे पथनाट्य करून लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण करायला लागलेत तर ही म्हणजे फक्त कला शिकणे नव्हे तर त्या कलेचं उत्तरदायित्व हे आहे की तुम्हाला समाजाच्या प्रती एक आपुलकी असणं गरजेचे आणि तुम्ही समाजाचे देणेकरी आहात कलावंत हा समाजाचा देणेकरी आहे आणि तो त्यांचं प्रबोधन उद्बोधन करू शकतो आणि समाजाचं लोकांना लोकशिक्षण सुद्धा देऊ शकतो बरोबर नक्कीच कलावंत ते पण कलेमुळेच मनमोके बोलल्याबद्दल तुम्हाला तुम्हाला शुभेच्छा देतो तुमच्या निशीत। पुढील वाचलीसाठी आणि चित्रपटाला भरघोस प्रतिसाद प्रेक्षकांचा मिळेल अशी आपण अपेक्षा करूया निश्चितच येत्या चार तारखेला हा फास्ट नावाचा सिनेमा जो की अविनाश कोलते यांनी दिग्दर्शित केला माहेश्वरी चाकूरकर यांनी हा सिनेमा लिहिला म्हणजे सगळे ग्रामीण भागातली लोक आहेत परंतु आज चांगल्या पद्धतीने हे समाजापुढे एक चित्र उभं करणार आहे आपण सगळ्यांनी चार तारखेला महाराष्ट्रातल्या सगळ्या सिनेमागृहामध्ये जाऊन प्रत्येकाने जर पोशिंद्याबद्दल आपल्याला जर खरी आपुलकी असेल तर शेतकरी जगला तर आपण जगू म्हणून पोशिंद्यासाठी हा चित्रपट पाहणं आपल्याला खूप गरजेचं आहे धन्यवाद